पूजा खेडकर यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारं पत्र प्रवीण पुरी यांनी पोलीस आयुक्तांना दिलंय. खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी करा अशी मागणी केली जाते. तर UPSC च्या परीक्षेमध्ये मार्क्स मधून सूट मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी पूजा खेडकर यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रवीण पुरी यांनी केली आहे. तर बच्चू कडूंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया. मला वाटतं तिला जन्मटेप झालं पाहिजे पूजा खेडकरला. तिला जे जे काही SDO तहसीलदार जे जे जबाबदार आहे UPSC मध्ये जर असं होतं तर मग आता राहिलं काय? इकडे हायकोर्टाचे निकाल बदलावे लागले. UPSC सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई. आणि आता तातडीनं तिची सर्व्हिस बाहेर काढून तिला जन्मठेपपर्यंत पोहोचलं पाहिजे. पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.